नवीन कार खरेदी करण्यावरून खूप सारे तुमचे प्रश्न मला पाहायला मिळाले जे कमेंट बॉक्समध्ये मी वाचत असतो आणि त्यावरूनच मी हा व्हिडिओ बनवतो आहे ज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कशाप्रकारे तुम्ही कार खरेदी करू शकता त्याची किंमत काय असायला हवी कोणती कार खरेदी करायला हवी त्याचा ई एम आय किती असावा आणि तो तुमच्यासाठी किती असावा प्रत्येकासाठी ते बजेट वेगवेगळं असेल ई एम आयचं कॉस्टिंग वेगवेगळं असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉनलाही प्रेस करा ज्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर्वात पहिला स्वतःला प्रश्न विचारा की कार खरेदी करणं का गरजेचं आहे मी कार का विकत घ्यायची हे कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असेल कोणी म्हणेल मला ऑफिसला जाण्यासाठी कारची गरज जा आहे कारण मी टू व्हीलरने नाही जाऊ शकत कोणी म्हणेल आम्ही सर्व मित्र मिळून एका कारमधून जाणार आहोत जे की आमच्यासाठी अफर्डेबल असेल आणि सेफसुद्धा असेल कोणी म्हणेल माझी फॅमिली आहे आणि फॅमिलीला आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी मला कारची गरज आहे तर कोणी म्हणेल मला इम्प्रेशन झाडण्यासाठी कारची गरज आहे अशीही लोकं असतात त्याने विकत घेतली म्हणून मी घेतो आहे मला इम्प्रेशन झाडायचं आहे लोकांवर मला दाखवून द्यायचं आहे मी श्रीमंत आहे हा फक्त दिखावा करण्यासाठी काही लोक कार खरेदी करतात आता हे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं पण मी माझं तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो मी कार का खरेदी केली किंवा मला त्याची खरंच कशासाठी गरज होती हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी छोटस उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय आता माझं कार खरेदी करण्याचं कारण कितपत योग्य आहे आणि अयोग्य आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे मला कमेंट करून सांगा फायनान्शियली दृष्टीने जर बघितलं फायनान्सच्या नजरेने पाहिलं तर तुम्हाला समजेल हे कारण पूर्णपणे चुकीचं आहे आणि मी त्यावेळी कार बाय करायला नको होती पण मी कारण काय होतं हे मी तुम्हाला सांगतोय मी माझी आई आणि बहीण दवाखान्याला जात होतो माझी बहीण मतिमंद असल्यामुळे तिला वेळोवेळी दवाखान्याला घेऊन जावं लागायचं तिची औषधं वेळोवेळी बदलत असत त्याची ट्रीटमेंट सुरू होती तिला फिटसुद्धा येत होती पण जेव्हा आम्ही बाईकवरून जात होतो हायवेवर असतानाच तिला अचानक गाडीवरच फिट आली कशीपशी मी बाईक थांबवली आणि गाडीवरून उचलून तिला खाली घेतलं आणि रस्त्यावरच तिला फिट येत होती जेव्हा ती रिकवर झाली अनेक गाड्या पास होत होत्या वेगवेगळी विक लोकं गाड्यामधून पाहत होती अक्षरशः मला ते खूप वाईट वाटत होतं माझी बहीण माझ्या डोळ्यासमोर रस्त्यावर फिट येऊन पडली आहे आणि मी ते बघतो आहे पण मी तिला मांडीवर घेतलं होतं थोडे हात वगैरे आम्ही पकडले होते मॅक्सिमम जे आम्हाला शक्य होतं ते आम्ही करत होतो पण तेव्हा ती गोष्ट मला खटकली आणि ठरवलं उद्या जायचं आणि कार घेऊन यायची येत्या दोन दिवसामध्येच मी कार खरेदी केली आणि त्या दिवसापासून माझी बहीण कधीही बाईकवरून प्रवास केली नाही नेहमी मी तिला बाईकवरूनच घेऊन जात होतो पण इथून पुढे मात्र जेव्हा मी कार खरेदी केली आणि प्रत्येक वेळी ती दवाखान्याला असेल कुठल्याही गावी जायचं असेल तर आम्ही कारमधूनच जात होतो आणि तो मी निश्चय केला होता पण हे फायनान्शियली दृष्ट्या जेव्हा आपण पाहतो फायनान्सच्या नजरेने पाहतो तेव्हा मात्र हा डिसिजन माझा चुकीचा होता कारण खिशामध्ये एकही रुपया नव्हता हंड्रेड पर्सेंट मी लोन केलं होतं सॅलरी होती बारा हजार रुपये आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी अफोर्ड करणं खूप फायनान्शियली चुकीचं होतं आता आपण वेगवेगळे प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला समजेल तुम्ही किती लाखाची कार परचेस करायला हवी आणि ती करायला हवी की नको पुढचा प्रश्न निर्माण होतो कारची किंमत किती असायला हवी आता कारची किंमत किती असायला हवी याचं उत्तर मी डायरेक्ट तुम्हाला देईन जो तुमचा इन्कम असेल इयरली इन्कम मॅक्सिमम कारची किंमत एवढी असायला हवी आता याचा अर्थ असा होत नाही की एक वर्षामध्ये तुम्ही जेवढं कमवताय तेवढ्या किमतीचीच कार असायला हवी आणि तेवढे सगळे पैसे आपल्याला संपवायला हवेत असं मुळीच होत नाही त्यापेक्षा कमी प्राईजची सुद्धा तुम्ही बाय करू शकता विच इज बेटर डिसिजन फॉर यू पण इकडे आपण आता लक्षात घेणार आहोत हे आता आपल्याला कसं समजून घ्यायचं आहे समजा तुम्हाला साठ हजार रुपये पेमेंट असेल साठ हजार हा सी टी सी असतो इन हँड आपल्याला मिळतात पन्नास हजार रुपये अप्रॉक्स त्याच्याच असतात किंवा तुमची किमान सॅलरी कमी किंवा जास्त असू शकते आता जी तुमची मंथली सॅलरी असेल त्याला इन टू ट्वेल्व करायचं आहे बारा महिन्याचा जो काही तुमचा इन्कम असेल मॅक्सिमम तेवढ्या प्राईसची तुमची कार असायला हवी तीसुद्धा ऑन रोड एक्स शोरूम नवे आता तुम्ही म्हणाल एक्स शोरूम पाच लाख आहे आणि ऑन रोड मला ती सहा लाखाला पडते पण पाच लाख ही व्हॅल्यू आपल्याला पकडायची नाही तर कारची व्हॅल्यू सहा लाख रुपये पकडावी लागेल पण त्याआधी अजून एक गोष्ट लक्षात घ्या आपण दररोज मेहनत करतोय कष्ट करतोय जॉब करतोय छोटासा बिझनेस करतोय उद्योग करतोय जे काही करत असाल दररोज मेहनत करावी लागते तीनशे पासष्ट दिवस आपण मेहनत करणार आहोत आणि तीनशे पासष्ट दिवस रात्र आणि दिवस कष्ट करून राबून मेहनत करून जो पैसा मिळणार आहे तो एका चारचाकी डब्यासाठी आपण खर्च करणार आहोत हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं याचाही विचार करा आणि त्या विचारानुसारच कार कोणती घ्यायची हा सुद्धा डिसिजन घ्या आता तुम्ही म्हणाल मला सेकंड हँड कार बाय करायची आहे तर वार्षिक इन्कम होतो सहा लाख रुपये मग सहा लाखाची मी सेकंड हँड कार बाय करायची का हंड्रेड पर्सेंट नो जर तुम्हाला सेकंड हँड कार बाय करायची असेल तर ती सहा लाखाची न करता फिफ्टी पर्सेंट मार्जिन त्याचं यूज करू शकता तीन लाखाची कार तुम्हाला बाय करायची आहे सहा महिन्याचा इन्कम म्हणजेच सेकंड हँड कार आता सेकंड हँड कार एवढ्या कमीची का कारण आपल्याला त्याचा मेंटेनन्स कॉस्ट पुढे वाढणार असतो आता एखाद्या वृद्ध व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर त्याचा प्रत्येक अवयव दुखायला लागलेला असतो कारण खूप वर्ष त्याची झीज झालेली असते आणि प्रत्येक अवयव म्हणजेच हात पाय कान नाक डोळे पाठ सर्व काही दुखत असतं तुमच्या घरामध्ये एखादी वृद्ध व्यक्ती असेल तर तुम्हाला माहितीच असेल अगदी त्याचप्रमाणे कारचं सुद्धा झालेलं असतं ती कार वापरलेली असते एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष तेवढी वर्ष तेवढी महिने वापरून त्या कारचा प्रत्येक पार्ट आणि त्या प्रत्येक पार्टची झीज झालेली असते प्रत्येक पार्टची एक वयोमर्यादा असते आणि त्या वयोमर्यादेनंतर तो पार्ट निकामी होतो म्हणजेच काय काही वेळेनंतर एक एक पार्ट तुमचा निकामी होणार आहे आणि तो पार्ट निकामी झाला तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला खर्च करावा लागणार आहे याच दृष्टिकोनातून सेकंड हँड कार आपण जेव्हा बाय करतो तेव्हा मॅक्सिमम सहा महिन्याचा इन्कम तुम्ही त्याच्यासाठी यूज करू शकता पुढचा पॉईंट तुम्हाला कन्सिडर करावा लागेल तो म्हणजे कारचे भविष्यातील खर्च आता खर्च कोणकोणते कोणते असतात हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल समजा माझंच मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं बारा हजार रुपये सॅलरी होती तेव्हा मी कार पर्चेस केली होती आर कारचं त्या नाव आहे पण महत्त्वाची ही गोष्ट होती की मी रेग्युलर वर्कसाठी त्या कारला वापरू शकत नव्हतो कारण मॅक्सिमम मी ती कार वापरणं टाळत होतो का टाळायचो कारण पेट्रोलचा खर्च जेव्हा माझी सॅलरी बारा हजार होती त्यावेळेमध्ये त्या, त्या कारचं मायलेज जर आपण पाहिलं सतरा अठरा पंधरा या रेंजमध्ये असायचं आणि तेवढं मायलेज मला परवडण्यासारखं नव्हतं म्हणून ती कार मॅक्सिमम आमच्या दारामध्येच उभी असायची पण कार जरी उभे असली तरी तिचा खर्च सुरूच असतो कारण त्याचे पार्ट त्याची लाईफ कमी होतच जाते त्याचबरोबर सर्व्हिसिंग कॉस्टसुद्धा तुम्हाला कन्सिडर करावी लागते जरी कार तुम्ही फिरवली नाही तरी मात्र तुम्हाला एक वर्षाने त्याचं सर्व्हिसिंग हे करावंच लागतं म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला पेट्रोल कन्सिडर करावं लागेल त्याचबरोबर त्याचं सर्व्हिसिंग कन्सिडर करावं लागेल सोबतच त्याचे वॉशिंग चार्जेस असतील किंवा त्याच्या पुढे जाऊन व्हील अलाइनमेंट असतं व्हील बॅलेन्सिंग असतं आणि याच्याही पुढे असतो इन्शुरन्स पी यू सी असे छोटे मोठे खर्चसुद्धा खूप मोठे असतात आणि जर त्याच्याही आपण पुढे गेलो तर मेंटेनन्स कॉस्ट एखादा पार्ट निकामी झाला टायर आपल्याला चेंज करायचे आहेत इंजन काम आलं असेल अशी अनेक कामं पुढे जाऊन निघत जातात त्याच्यावर सुद्धा आपल्याला खर्च करावा लागतो तो खर्च सुद्धा तुम्हाला कन्सिडर करावा लागेल आपण फक्त एवढंच कन्सिडर करतो की मी पन्नास हजार कमावतोय तीस हजार कमावतोय त्याच्यामधला माझा हा दहा हजार बारा हजार गेला तर मात्र मला काही फरक पडणार नाही पण ही रनिंग कॉस्ट मात्र आपण कन्सिडर करत नाही पुढचा प्रश्न निर्माण होतो ईएमआय किती असायला हवा पन्नास टक्केच फक्त तुम्हाला लोन करायचं आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोन घेऊ नका पण जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा ई एम आय सुरू होतो आता ई एम आय किती असायला हवा कि किंवा कर्ज किती वर्षाचा असायला हवं हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे बरेच लोक काय करतात तीन लाख रुपये कर्ज काढलं तीन लाखाचं कर्ज, कर्ज आपण दहा वर्ष फेडतो ज्यामुळे ई एम आय खूप कमी असतो सपोज आठ टक्के व्याजदर आहे तीन लाख रुपये तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि दहा वर्षाचा ई एम आय आहे याचा अर्थ टोटल ई एम आय तुमचा असेल पर मंथ तीन हजार सहाशे रुपये समथिंग वरती काही रुपये असतील आता तीन हजार सहाशे रुपये तुम्ही पे करणार आहात पर मंथ सॅलरी तर आहे पन्नास हजार रुपये याचा अर्थ तीन हजार सहाशे रुपये माझ्यासाठी निग्लिजिबल असतील म्हणून मी अजून ई एम आय वाढवत जाईन वेगवेगळे वेग ई एम आय सुरू होतील मग मी टी व्ही घेईन सोफा सेट घेईन अजून काही टू व्हीलर घेईन किंवा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन त्यासुद्धा मी ई एम आय पे करत जाईन जेणेकरून माझा ई एम आय वाढायला लागेल पंधरा हजार वीस हजार रुपये माझा ई एम आय जाईल पण वेगवेगळ्या वस्तू माझ्या घरामध्ये येतील असा विचार करून आपण वस्तू वाढवायला लागतो आणि ई एम आयसुद्धा वाढवायला लागतो हे होऊ नये म्हणून ई एम आय हा कारचा मॅक्सिमम तीन वर्ष असायला हवा मिनिमम तुम्ही कितीही करू शकता पण तीन वर्षापेक्षा जास्त ई एम आय असू नये आता या केसमध्ये काय होईल ई एम आय तुमचा किती होणार जर तुम्ही तीन वर्षाचा ई एम आय केला तीन लाखाचं लोन केलं तर तुमचा पर मंथ ई एम आय असेल नऊ हजार चारशे रुपये जवळपास नऊ हजार रुपये आपल्याला पर मंथ पे करावे लागतील आता पन्नास हजार रुपयातील नऊ हजार म्हणजे जवळपास दहा हजार रुपये आपण पे करतोय याचा अर्थ एक हँडसम अमाऊंट आपल्या अकाउंटवरून डिडक्ट होते म्हणून आपण अजून ई एम आय करण्याच्या नादाला लागणार नाही कारण ऑलरेडी कर्जाचा बोजा आपल्यावर एवढा आहे म्हणून अजून आपण कर्ज वाढवणार नाही याचा एक हा बेनिफिट आहे लवकरात लवकर आपलं कर्ज फिटतं कमीत कमी आपलं व्याज जातं म्हणूनच ई एम आयचा ड्युरेशन किती कमी करता येईल यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करायला हवा जाता जाता एक शेवटची टिप मी तुम्हाला देऊ इच्छितो जो तुमचा ई एम आय असेल टोटल ई एम आय जेवढे तुमचे ई एम आय असतील कार लोन असेल होम लोन असेल बाईक लोन असेल जे काही लोन असेल आणि त्याचा ई एम आय असेल हा ई एम आय ट्वेंटी फाय पर्सेंटच्या वर जाऊ देऊ नका पन्नास हजार सॅलरी आहे त्याच्या पंचवीस टक्के एक लाख सॅलरी आहे त्याच्या पंचवीस टक्के त्याच्यावर ई एम आय जायला नकोत हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय जर तुम्हाला डीमेट अकाउंट ओपन करायचा असेल आमचा शेअर मार्केटचा कोर्स जॉईन करायचा असेल कोणतीही शेअर मार्केट रिलेटेड किंवा गुंतवणूक करण्या रिलेटेड माहिती हवी असेल आमच्या थ्रू तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तरीसुद्धा आम्हाला कॉल करू शकता फ्री ऑफ कॉस्ट माझी टीम तुम्हाला मदत करेल आणि हो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह